सध्या तरी कोरोनावर खात्रीशीर औषध विकसित झालेलं नाही पण तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण आपल्या जवळच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा इथल्या आयसेरा या कंपनीमध्ये जगासाठी डोकदुखी ठरलेल्या कोरोनाचा खात्मा करणारं इंजेक्शन तयार होत आहे खासदार धैर्यशील माने यांनी आयसेरा कंपनीला भेट देऊन इथल्या संशोधनाची माहिती घेत लवकरच इथे इंजेक्शनचं उत्पादन सुरू व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली दीड वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कमी वेळात लस विकसित झाली पण अजून मानवी शरीरात प्रवेश केलेल्या कोरोना विषाणूचा खात्मा करणारं खात्रीशीर औषध विकसित झालेलं नाही सध्या रेमडेसिव्हिअरसह अन्य औषधांचा उपचारासाठी वापर होतोय परंतु त्याला मर्यादा आहेत त्यामुळे अधिक प्रभावी लसींबरोबरच कोरोनावर पूर्णपणे प्रभावी ठरणाऱ्या औषधाची सगळ्यात जगाला प्रतीक्षा आहे जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहे आपल्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्याच शिराळा इथल्या औद्योगिक वसाहतीतील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कोरोनावरील औषधाचं संशोधन आता महत्वाच्या टप्प्यावर आलंय सध्या कोरोनावरील उपचारांमध्ये ज्या प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातोय त्याचाच आधार घेऊन इथं संशोधन होतोय कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा सामना करणारी प्रतिजैविक तयार होतात याला ऍक्टिव्ह इम्युनायझेशन असं म्हणतात दुसऱ्या पद्धतीत रुग्णाच्या शरीरात थेट इंजेक्शनद्वारे अँटीबॉडीज सोडल्या जातात याला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात याच पॅसिव्ह इम्युनायझेशनच्या तत्वावर आयसेराच्या संशोधकांनी अँटी कोविड सिरम हे इंजेक्शन विकसित केलंय या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा आयसेराच्या संशोधकांनी केलाय आता मानवी चाचण्यांसाठी आयसेराला आय सी एम आर आणि ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाची परवानगी गरजेची आहे जगासाठी संजीवनी ठरणाऱ्या या संशोधनाची माहिती मिळाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी शिराळा औद्योगिक वसाहतीमधील आयसेरा कंपनीला भेट दिली आयसेरा कंपनीकडून मानवी चाचण्यांच्या परवानगीसाठी आवश्यक तो पाठपुरावा सुरू असल्याचं कंपनीचे संचालक दिलीप कुलकर्णी यांनी सांगितलं कंपनीला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी आयसेराच्या इंजेक्शनच्या चाचण्यांना लवकरात लवकर परवानगी मिळून त्याचं उत्पादन सुरू व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी आयसेराचे नंदकुमार कदम धैर्यशील यादव गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल अभिजित पाटील आदी उपस्थित होते